नाही का, शाळेनं कशी मनमानी केली आहे बघा, फी भरली नाही म्हणून या विद्यार्थ्याला परीक्षेलाच बसू दिलं नाही. या शाळेच्या अशा वागणुकीचा सर्वच स्तरातून निषेध होतोय. पाहूयात ही बातमी. केवळ फी न भरल्यामुळे परीक्षेच्या दिवशीच विद्यार्थ्याला घरी पाठवलं. सांगलीतील मार्टिन इंग्लिश स्कूलचा मनमानी कारभार, संतप्त पालकांची मनपाच्या शिक्षण मंडळ विभागात तक्रार. सांगलीतल्या खाणभाग परिसरातल्या शोहेब शिलेदार यांचा मुलगा मतीन एंजेल्स मार्टिन इंग्लिश एज्युकेशन सोसायटीच्या मार्टिन इंग्लिश स्कूलमध्ये दुसरी शिकतो. शोहेब शिलेदार यांनी शाळा प्रवेशावेळी 10,000 डोनेशन दिलं होतं. त्यानंतर दुसऱ्या इयत्तेसाठी 3,000 फीही दिली, मात्र उर्वरित 4,000 त्यांनी दिले नव्हते. परीक्षेपर्यंत फी न भरल्यामुळे शाळेनं मतीनला परीक्षेलाच बसू दिलं नाही. संतप्त पालकांनी मनपाच्या शिक्षण मंडळ विभागात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मुलाची परीक्षा आहे त्यांनी घ्यायला पाहिजे आणि थोडीफार आम्हाला मुदत द्यायला पाहिजे, त्यांनी फीसाठी वगैरे थोडं हे करायला पाहिजे. तक्रारीची दखल घेऊन शिक्षण मंडळानं शाळेची चौकशी केली. शाळेनं फी घेण्याबाबत यंदा शिक्षण मंडळाची परवानगी घेतली नसल्याची माहिती यावेळी दिली. चुकीचं आहे, त्यांनी कायद्यानुसार तिची परवानगी घ्यायला पाहिजे. फीची काय करायला पाहिजे, परवानगी प्रवेश जे आता त्यांनी 5 घेऊ देत किंवा 10 घेऊ देत, नियमानुसार शासनाची परीक्षेवर परवानगी घ्यायला पाहिजे. तर केवळ तोंडी परीक्षेला बसू दिलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याचा प्रश्नच नसल्याचं शाळेनं म्हटलंय. पालक लोक लक्ष देत नाही, मग उगीच मुलांना बाहेर काढायचं आणि कुठेतरी घाळ झाला काय तर झाला, ते आम्हाला देखील योग्य वाटत नाही. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नसलं तरी देखील शाळेनं अशी मनमानी करणं निश्चितच योग्य नाही. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.